तर संजय राऊत यांना धमकी आल्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. संजय राऊत हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे. हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर सुळेंना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. गृहमंत्रालयाने जर झेपत नसेल तर राजीनामा द्यावा. संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सिक्युरिटी दिली पाहिजे अशी माझी सरकारकडे आग्रहाची विनम्र विनंती राहील. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना मनातलं असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. पण मी त्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिलाय आणि जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी 5 वर्ष मी सांभाळलेलं आहे. आताही जे लोक इल्लिगल कामं करतील त्यांना सोडणार नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे